मी दिनेश ठाकरे, वैजनाथ गावचा रहिवासी आहे. माझे नदीला लागूनच एक क्षेत्र आहे, शेती आहे. त्या शेतीमध्ये म्हणजे आमच्या वैजनाथ गावात 180 ते 200 फूट जास्तीत जास्त बोरवेल जातो आणि भरपूर पाणी लागतं. पण आता अशी स्थिती झालेली आहे, नदीची अशी अवस्था झालेली की मी या शेतात एकदम नदीच्या काठावर माझं शेत आहे. मी 420 फूट बोरवेल केला, एक थेंब सुद्धा पाणी लागलं नाही अशी स्थिती झालेली आहे. आणि ही सर्व स्थिती कशामुळे झालेली आहे, आता दादांच्या बरोबर फिरतात सर्वजण, हे लक्षात येईल तुम्हाला की नदीची अवस्था कशी झालेली आहे. रेतीचा भरसा उत्साह झालेला आहे आणि याच्यावरून दयनीय स्थिती अशीच जर चालत राहिली तर भविष्यात पाणी सुद्धा मिळणार नाही नदीच्या काठाच्या लोकांना. आताच ती स्थिती जाणवते, पूर्ण दगड रेती कुठे दिसत नाही अशी भयावह स्थिती झालेली आहे. आणि दादांनी जो उपक्रम घेतला आहे ती तो पूर्णत्वास येथील दादा